ओबीसी आरक्षणावर आज मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीवरून वाद निर्माण झालाय या बैठकीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी बहिष्कार घातलाय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत काय चर्चा झाली त्याबाबत आधी माहिती द्यावी अशी मागणी वडेट्टीवारांनी विधानसभेत केली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठकीला येण्याची वडेट्टीवारांना विनंती केली मात्र जयंत पाटलांनीही वडेट्टीवारांच्या मागणीचं समर्थन करत आक्षेप नोंदवलाय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी सर्व पक्षीय नेत्यांशी बैठक बोलावली मुख्यमंत्र्यांनी एकांशी चर्चा केली नागपूरच्या उपमुख्यमंत्र्यांशी दुसऱ्याबरोबर चर्चा केली ही चर्चा काय झाली नेमकी आणि त्या चर्चेचं चर्चेमध्ये काय ठरलं या चर्चेमध्ये केवळ सत्ताधारीचीच लोकं होती त्याच्यामध्ये त्या बाबतीत आमच्याशी कुठली चर्चा झाली नाही आम्हाला वैयक्तिक चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं नाही विरोधी पक्ष माझी त्यांना विनंती आहे तर कालच ही बैठक ठरलेली होती परंतु काल पाऊस भरपूर पडला त्या आपण कामकाज पण बंद केलं कामकाज बंद केल्यानंतर काहींनी कळवलं की आबा आम्ही ट्रेन आमच्या मध्येच अडकलेले आहेत आम्ही पव... विमान आमची कॅन्सल झालेली आहे इथल्या पण काही दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आणि वरच्या सभागृहातल्यांना पण त्याची किंमत मोजावी लागली म्हणून ती आज घेतलेली आहे